अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पहिल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि याच यादी संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. भाऊ, पहिली यादी जाहीर झालेली आहे, दुसरी यादी कधी येईल? लवकरच दुसरी यादी प्रकाशित होईल. 60 ते 65 जागा जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये लढाव्या अशी कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे आणि प्रत्येकाची भावना आहे. आणि 38 लोकांची यादी आता प्रकाशित झाली. थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी लवकरच दुसरी यादी जाहीर करण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत किमान ती यादी जाहीर होईल अशी अपेक्षा. अर्जुनी मोरगावमधून मनोहर चंद्रिकापुरेंचं तुमच्या आमदाराचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांनी दादावर आणि पक्षावर कृतज्ञतेचा आरोप केला आणि प्रफुल्ल पटेलांवर आर्थिक व्यवहार केल्याचा राजकुमार बडोलेंसोबत आरोप केला आहे, काय सांगाल? नाही, मनोहर चंद्रिकापुरे हे आमच्या पक्षाचे आमदार आहेत, पण त्यांनी काय पत्र लिहिलं ते अद्याप काही मी वाचलं नाही. आणि जर त्यांनी काही नाराजी व्यक्त केली असेल तर पक्षश्रेष्ठी नक्कीच काही त्यांच्याबद्दल विचार करते. एक महत्वाचा प्रश्न आहे की आजच्या यादीत अमोल मिटकरींचं नाव येईल अशी सर्व महाराष्ट्राला उत्सुकता होती. अकोट संदर्भात काल नेमकं काय चर्चा झाली? मी काल सकाळी पाऊण तास दादांसोबत होतो. विविध चॅनलवर सुद्धा मी प्रतिक्रिया दिली. ज्याप्रमाणे काही नावं आजच्या यादीमध्ये नाहीत ते मी पण वाट पाहत होतो की अकोट विधानसभा मतदारसंघाचं नाव त्यामध्ये जाहीर होते आहे का. पण मला दादांनी सांगितलं की तुम्ही शांततेनं आता निघा. म्हणजे मी तिथे काल आज थांबणार होतो, पण रात्री मी प्रवास करत आता थोड्या वेळापूर्वी अकोल्यामध्ये पोहोचलो. कारण परवा दत्तामामा भरणे यांचा इंदापूरला फॉर्म भरणे आहे, 28 तारखेला स्वतः दादा फॉर्म भरत आहे. त्याच्यामुळे मी उद्यापासून पुणे दौऱ्यावर आहे. पण मी निश्चिंत होऊन आलो आहे, कारण मला विश्वास आहे की दुसऱ्या यादीमध्ये अकोला जिल्ह्यात ज्या जागा आम्ही मागितल्या त्या उमेदवारांची नावं येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला लढण्याची संधी मिळेल. आज जरी काही तुमच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तर काही उमेदवारांना आधीच एबी फॉर्म पक्षाने दिले होते, अकोट संदर्भात असं काही झालं आहे का? मला असं वाटतं सर्वच प्रश्नाची उत्तरं यावेळी देणं योग्य नाही. तुम्ही वेट अँड वॉच करा, थोडे तास थांबा, तुम्हाला सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. सर्वात एक उत्सुकता जी होती की अमरावती जिल्ह्यातले तुमचे जे आमदार आहेत देवेंद्र भुयार यांच्या तिकिटासंदर्भात अद्याप थोडी अनिश्चित आहे, नेमकं तिथे काय होणार आहे? एक गोष्ट साहजिक आहे की आम्हाला आजच्या यादीत ते नाव झळकेल असं वाटत होतं, पण मी स्वतः दादांसोबत त्याबद्दल बोललो. नक्कीच ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हक्काची जागा आहे आणि महायुतीमध्ये तसं काही दुसरा कोणता सक्षम उमेदवार पण नाही, त्यामुळे देवेंद्र भुयार हेच आमचे तिथे उमेदवार असतील. अकोट संदर्भात एक महत्त्वाचं, तुम्हाला अनेक लोकांचे फोन येत आहेत, पब्लिक फंडिंगचा पण लोक तुमच्याशी बोलत आहेत, तर काय नेमकं अकोट संदर्भात पुढची काय रणनीती आहे? मनातला तुम्ही प्रश्न विचारला. जेव्हापासून हे सुरू झालं आहे अकोट विधानसभा मी लढणार, मी खोटं नाही सांगत तुम्हाला, अगदी प्रामाणिकपणे म्हणजे काय शिवरायांना साक्ष ठेवून सांगतो की प्रत्येक गावचे गोरगरीब लोक, सरपंच, माझे जुने सहकारी हे म्हणत आहेत की तुम्ही तिथे पैशाची काळजी करू नका, तुम्हाला जर कोणी 1 रुपया द्यायला तयार नसेल तर आम्ही आमच्या स्वतःकडून पैनपै गोळा करू, मात्र तुम्ही फक्त एबी फॉर्म आणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जागा घ्या. आम्ही तुम्हाला ताकदीनं पैसेही देऊ, म्हणजे मोलमजुरीचे पैसेही देऊ आणि तुम्हाला निवडून पण आणू. याचा अर्थ प्रामाणिकपणे मी ज्या ज्या ग्रामीण भागात गेलो, माझा स्थानिक विकास निधी थोड्या थोड्या प्रमाणात दिला, तळागाळातले गोरगरीब, फार श्रीमंत वर्ग जरी सोबत नसला त्या भागातला, पण गोरगरीब वर्ग हा प्रचंड आनंदी आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्यामुळे माझा पण कॉन्फिडन्स वाढला आहे. म्हणून काल मी रेटून अकोट विधानसभा मागितलेला आहे. दुसऱ्या यादीत अमोल मिटकरींचं नाव असेल असं वाटतं? 100% असायला पाहिजे, माझ्या पक्षावर विश्वास आहे. अजितदादा नक्कीच माझ्या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि शेवटी पक्ष जो म्हणत असतो ते अंतिम निर्णय असतो, तो अंतिम निर्णय घेऊन मी काही दादाच्या शब्दाबाहेर पलीकडे जाणार नाही. पण मला विश्वास आहे दुसऱ्या यादीमध्ये तुम्हाला पहिल्या 5 मध्ये माझं नाव दिसेल. दुसऱ्या यादीमध्ये पक्षाच्या अमोल मिटकरी यांचं अकोटमधून नाव असेल आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे त्यावरून अकोटमध्ये आपणच विजय होऊ असा विश्वास जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.